समस्त पुनावासियों की ओर से हृदय से स्वागत करता हूं। आज प्रत्येक पुणेकरासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे की आज अनेक वर्ष आम्ही पुणेकरांनी पाहिलेलं मेट्रोचं स्वप्न हे प्रत्यक्षात आता खरं उतरलं आणि विशेषाचं आपल्याला एक आनंद आणि अभिमानाचा आहे की ज्यांच्या शुभहस्ते या पुणे मेट्रोचं भूमिपूजन झालं आज त्यांच्याच हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होतोय। म्हणजे खऱ्या अर्थानं ही संकल्पपूर्ती आहे। आदरणीय प्रधानमंत्रींनी पुण्याला मेट्रोची भेट दिली परंतु केवळ घोषणा झाली नाही तर ती संकल्पपूर्ती आज इथं होताना दिसेन। आपण सगळेजणी ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत। आज पुण्यातल्या दोन मेट्रो मार्गांचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्रींनी जे केलं, आनंदनगर ते गरवाजे कॉलेज आणि पीसीएमसी ते फुगेवाडी या दोन मार्गांचं एकूण 33 किलोमीटर पैकी ह्या दोन मार्गाच्या काही अंतराचं आज भूमिपूजन या ठिकाणी झालं। ही आपली भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वानं पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये आज हा एक ऐतिहासिक क्षण आपण कायम आयुष्यभर लक्षात ठेवू की महापालिकेच्या इतिहासामध्ये 60 वर्षानंतर देशाचे पंतप्रधान आपल्या महापालिकेमध्ये आले आदरणीय मोदीजींच्या रूपानं। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण सुद्धा आज माननीय प्रधानमंत्रींनी केलं। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी राजाच नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते, ते उत्तम राज्यकर्ते होते आणि म्हणून महानगरपालिकेच्या आवारामध्ये हा पुतळा बसवताना एकच विचार मनामध्ये आला की छत्रपतींनी राज्य चालवताना, राज्यकर्ते म्हणून काम करताना त्यांनी जे आदर्श विचार मांडले, जी तत्वमूल्य त्यांनी जपली, त्याची प्रेरणा इथले बसलेले राजकारणी असतील, सत्ताधारी असतील किंवा प्रशासन म्हणून सुद्धा जी मंडळी काम करतात ती भविष्यामध्ये त्यातनं प्रेरणा घेतील। आज अजून एका गोष्टीसाठी मी पुणेकरांच्या वतीनं आदरणीय मोदीजींचं अभिनंदन किंवा आभार मानणार आहे की आम्हाला आपल्या पुण्यातल्या दोन्ही नद्या मोठा आणि मुठा याचं किती महत्व आहे, किती आपल्या त्याच्यात आत्मीयता हे आपल्या सगळ्यांना पुणेकरांना माहिती आहे आणि नमामी गंगेसारख्या एका चांगल्या प्रकल्पामध्ये गंगेनंतर जर देशातली पहिली कुठल्या नद्या घेतल्या असतील तर माननीय प्रधानमंत्र्यांनी मुळा आणि मुठ्यांचा समावेश केला आणि आज त्या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी होतोय। केंद्र सरकारच्या माध्यमातून जायका संस्थेने केंद्र सरकारला कर्ज दिलं पण केंद्र सरकारने मात्र पुणे महापालिकेला अनुदान स्वरूपामध्ये या ठिकाणी 841 कोटी रुपये आपल्याला दिले आणि त्याच्यातून आज हा प्रकल्प सुरू होतोय। अनेक मंडळी व्यासपीठावरती त्या प्रकल्पासाठी सगळ्यांचे हात लागले, माननीय जावडेकर साहेब असतील, बापट साहेब असतील, गडकर साहेब असतील, विशेषतः मागच्या ह्या सगळ्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये माननीय देवेंद्रजींनी या प्रकल्पाचा अत्यंत कसोशीनं पाठपुरावा केला आणि वेळेमध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज अक्षरशः आपल्या या पुण्याच्या जे आपण म्हणू खरं तर जीवनवाहिन्या आहेत आमच्या या मुळा मोठ्या आता विकसित होणार आहेत। जवळपास 11 STP प्लांट्स याच्यामध्ये आता उभे राहणार आहेत। नद्यांमध्ये जाणारं आता गढूळ पाणी, अस्वच्छ पाणी आता बंद होईल आणि जवळपास 55 किलोमीटरच्या मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईन आता या प्रकल्पाच्या माध्यमातून पुण्यामध्ये आता ह्या सगळ्या टाकल्या जातील। याचबरोबर जवळपास 5000 कोटीचा अजून एक प्रकल्प आज सुरू होतोय, त्याचंही भूमिपूजन माननीय मोदी साहेब या ठिकाणी आज करणार आहेत। आपल्या साबरमतीच्या धर्तीवरती आपण जर कधी साबरमती नदी पाहिली असेल त्या नदीच्या धर्तीवरती आता पुण्यातल्या आपल्या मुळा आणि मुठा नद्या विकसित होणार आहेत आणि या नद्यांमध्ये जवळपास 44 किलोमीटरच्या या नद्यांच्यापैकी 9 किलोमीटरच्या कामाला आता सुरुवात होतीये आणि याच्यामध्ये नदीचं संवर्धन केलं जाईल, नदीकाठ विकसन केला जाणार आहे।